राज्यात गेल्या काही दिवसांपासून थांबलेला परतीचा पाऊस आता पुन्हा सुरू झाला आहे, तर काही शहरात प्रचंड उकाडा जाणवतोय. येत्या 2 दिवसात राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जातोय. आणि याचाच आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबई आणि ठाण्यात उद्या पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईत सध्या उकाडा वाढला असल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय. मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी उद्या ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये उद्या 31° सेल्सिअस कमाल तर 27° सेल्सिअस किमान तापमान असेल. पुणे शहरासह परिसराला हवामान विभागाचा उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे घाटमाथ्यावर पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुण्यात देखील उकाडा वाढला असल्याने नागरिक हैराण झालं असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. पुण्यात उद्या 30° सेल्सिअस कमाल तर 27° सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल. विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूरमध्ये उद्या 30° सेल्सिअस कमाल तर 21° सेल्सिअस किमान तापमान असेल. मराठवाड्यातील जालना, परभणी, संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा, 30 ते 40 किमी प्रतितास वेग आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये उद्या 29° सेल्सिअस कमाल तर 21° सेल्सिअस किमान तापमान असेल. राज्यामध्ये काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असली तरी काही भागात मात्र पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात देखील उद्या पाऊस पडेल. नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील हवामान खात्याकडनं करण्यात आलं आहे.